Hit that red subscribe button, turn it gray, be a part of my channel, and also do not forget to ring that notification bell so that you won't miss my next updates. Namaskar Mandari, Namaskar Mitrano, Namaskar Mitrano, hi friends, chai pilo, are yaar, kai bolu yaar. थोडंसं विचित्र वाटत असेल आजचं टायटल वाचल्यानंतर थोडंसं तुम्हाला म्हणशो डोक्यात विचार आला असेल की बाबा सर्विस ब्रिजला झालं काय एवढे दिवस ज्या मुलाला तुम्ही लोकांनी कमेंटमध्ये बरंच काही गोष्टी मेन्शन करून सांगायचा प्रयत्न केला असेल की बाबा याला आज झालं काय आज मराठीमध्ये ब्लॉग कसा काय करायला लागला. तर पहिली म्हणजे मी एक लोकांची माफी मागतो, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द पीपल हू आर नॉट एबल टू अंडरस्टँड माय लँग्वेज. इट्स मराठी विच इज माय मदर टंग. आय एम फ्रॉम रत्नागिरी अँड आय एम महाराष्ट्रीयन अँड दॅट इज द रिझन वी टॉक दिस पर्टिक्युलर लँग्वेज एट होम. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आय विल नॉट बी एबल टू इव्हन अपलोड subtitles in between, but the only point is I am just trying to communicate with the people who are Maharashtrian, who wants me to vlog in Marathi, and that is the reason this vlog is going to be in Marathi. If you don't understand anything about this vlog, please let me know in the comment section. I'll try to explain it. In short, is I'll make another vlog explaining about this particular vlog. So sorry and thank you. हा सर मी परत विचार का हाच करतोय की बाबा आज मराठीमध्ये व्लॉग मी का करू. सो काय झालंय, गेले दोन तीन दिवस मी बघतो, दोन तीन दिवस नाही आठवड्याभरापासून बघतोय. बऱ्याच जणांचे असे कमेंट्स आले आहेत की भाई तू मराठी आहे भावा, तू मराठी आहे भावा, तू महाराष्ट्राचा आहे, मुंबईचा आहे, ठाण्याचा आहे, डोंबिलीचा आहे, मराठीमध्ये व्लॉग का नाही करत. सो मराठीमध्ये मी ब्लॉग का नाही करत ते मी तुम्हाला आता सांगतो. हा तो आज का अजेंडा है, हम लोग ये जॅकेट धो रहे, तो जॅकेट की कंडिशन बहुत ही खराब हो चुकी है. जब जाके मैंने इसे बहुत दिन के लिए कपबोर्ड में रखा तो एक जो डैम्ड एक स्मेल होता है वो भी फील कर रहा हूँ. मिक्सचर, सर्फ एक्सेल, शैम्पू, डेटॉल, हैंड वॉश, जो मेरे को साबुन मिला उसका मिक्सचर बना रहा, और ये मैंने गर्म पानी छोड़ा हुआ है. सो इसकी तो ये गर्म पानी में अभी इसको भिगो के रखेंगे. तो एक काम करता हूँ, इसको तकरीबन एक 6-8 घंटे के लिए भिगो के रखता हूँ, तो फिर इसमें जो भी कीटाणु है वो साफ हो जाएंगे. चीज में मुझे मेंशन करनी है कि यार चल ठीक है मराठी में सांगतो, अरे जे लोक मला म्हणतात ना की यार तू मराठी मध्ये ब्लॉग कर, महाराष्ट्राचा आहेस, मुंबईचा आहेस, डोंबिवलीचा आहेस, ठाण्याचा आहेस, मराठी मध्ये ब्लॉग कर. हे बघ मेन प्रॉब्लेम काय होतो माहिती का, तुम्ही लोक म्हणता बरोबर आहे, मला काय प्रॉब्लेम नाही मराठी मध्ये ब्लॉग करायला, मला तसाही मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याच लँग्वेज नाही असा काय मेजर प्रॉब्लेम नाही. अरे यार लाईटिंगचा जाम प्रॉब्लेम आहे इकडे. दिस इज गुड, दिस इज नाईस, परत आली लाईट मध्ये. बघ मला मराठीमध्ये काय ब्लॉग करायला प्रॉब्लेम नाही आहे. माझा मेन मुद्दा काय माहिती का, ऍक्च्युअली मी जे माझे जिओग्राफिकल रिजन्स बघतो, जिथून माझे व्हिडिओज बघितले जातात, जिथून मला व्ह्यूज येतात बेसिकली. सो सपोज तुमचं जर युट्यूब चॅनल असेल आणि तुम्ही कुठली व्हिडिओ अपलोड केली ना, तर तुम्हाला ते स्टॅटिस्टिक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला जिओग्राफिकल रिव्ह्यूज मिळतात. जिओग्राफिकल रिव्ह्यूजमध्ये तुम्हाला मेन्शन केलं जातं की तुमचे व्हिडिओज यु नो आता माझे व्हिडिओ जे आहेत ते बाहेर पण बघितले जातात, US, UK, काही लंडन आणि इकडे तिकडे पण काही व्ह्यूज आहेत, चांगले व्ह्यूज आहेत. मेजर प्रॉब्लेम काय होतो, मी ह्या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये करायला गेलो तर माझा एकच मुद्दा होईल की त्यांना ही भाषा नाही कळणार. आणि माझं असं झालं की मला दिवसाला नाही म्हटलं तरी मी एक ब्लॉग करायचा प्रयत्न करतो. आता मागे जे 18 दिवसाच्या मी सगळं माझं टार्गेट ठेवलेलं, त्या हिशोबाने माझी अशी कंडिशन झाली की यार मी 18 दिवसामध्ये 18 ब्लॉग करायचा जर विचार केला, म्हणजे दिवसाला एक ब्लॉग करायचा विचार केला, तर मला एडिटिंग पण मला हार्डली 20-25 मिनटं घ्यावे लागतात. त्याच्याहून जास्त जर मी एडिटिंगला वेळ घेतला तर मग परत मला दुसऱ्या दिवशीचा व्लॉग करायचा आहे, परत तो अपलोड करायचा आहे, परत तो शेड्यूल करायचा आहे, आणि मेहनत खूप होते. मग त्यामुळे असं होतं की मग प्रत्येक वेळेस एडिटिंगमध्ये मी सबटायटल्स ॲड करणार, सबटायटल्स लिहायला तुम्हालाही माहिती आहे किती वेळ लागत असेल. जर कदाचित माहीत नसेल तर मग एकदा फक्त चेक करा किंवा तुमचा कुठला मित्र असेल जो या सगळ्यामध्ये काम करत असेल त्याला फक्त जाऊन विचारा. किंवा कंडिशन अशी होती की तुला प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते. आता घ्या ना, आता हाच एवढा जो मी व्लॉग केला मराठीमध्ये, एवढं बडबडलोय मी ह्याच्यामध्ये, जर मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला लागलो ते असंच होईल ना की नाही ऑल दीज थिंग्स विच आय एम टॉकिंग इन मराठी आय हॅव टू ट्रान्सलेट इन इंग्लिश अँड ऑल दॅट स्टफ, किती फ्रस्ट्रेट व्हायला होतं. सो माझा हाच मुद्दा आहे की जे महाराष्ट्रीयन्स आहेत त्यांना इंग्लिश कळतं, जे डोंबिवलीचे आहेत, ठाण्याचे आहेत, मुंबईचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत, इंडियाचे आहेत, जी जिकडून जिकडून आहेत, ज्यांना हिंदी कळतं, मराठी कळतं. आणि मी तर एक नोटीस केलंय, जर कुठला तरी बाहेरचा असेल, कुठला तरी फिरंगी असेल किंवा कोण असेल, त्याला हिंदी मराठी जास्त कळत नाही. म्हणून मी काय करतो, मोस्टली इंग्लिश ही भाषा कॉमनमध्ये वापरतो आणि हिंदी आणि मराठी फक्त काही सॉफ्ट टचेससाठी मध्ये मध्ये ॲड करतो. तर आता बऱ्याचदा मी हिंदी वापरतो. अरे आपण महाराष्ट्रात असे आहोत की आपण या सगळ्या गोष्टी फार शिकलेलो आहोत. रस्त्यावर आपण ज्या भैयाकडे जाऊन कुठली तरी भाजी घ्यायचं म्हटलं तर पहिल्या सगळ्या आपण म्हणतो भैया ये कितने को दिया, मग तेव्हा मराठी का नाही येत. मी कुठल्या गोष्टीला घेऊन बायस नव्हते किंवा कुठल्या गोष्टीला घेऊन पॉईंट आउट नाही करते, फक्त माझा एकच मुद्दा आहे की मराठीमध्ये मला ब्लॉग करायला नक्की आवडेल. पण मग मी त्या हिशोबाने माझं कॉन्टेंट निवडेन. जर माझं वर्ल्ड वाईड कॉन्टेंट असेल, मोठं काही असेल, तर मी त्या कॉन्टेंटला मराठी, हिंदी किंवा अशा कुठल्याच प्रॉपर भाषेत नाही करणार. मी फक्त इंग्लिश आणि त्याच्यामध्ये थोडासा हिंदी टच देईन, मराठी टच देईन, ऑफकोर्स मी करेन ते.
पण जर तुम्हाला अशी कुठली इच्छा असेल की मी कुठला स्पेसिफिक व्लॉग मराठीमध्ये करावा, तर मला नक्की सांगा, मी नक्की करेन. मला काहीही त्रास नाही आहे, हिंदी इंग्लिश मराठी मला कुठल्याही भाषेमध्ये त्रास नाही आहे. मी अजून नवीन नवीन भाषा शिकायचा प्रयत्न करतोय, एवढ्या लवकर नाही शिकू शकणार, जेवढ्यांदा शिकेन तेव्हा लवकरात लवकर व्लॉग करेन तुमच्यासाठी. मला काहीही कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही, फक्त माझा एकच मुद्दा आहे, मला असं नका समजू की मी कुठल्या गोष्टीला घेऊन मुद्दा म्हणून इंग्लिश करतोय, कारण मला इंग्लिश बोलून स्टाईल करायची, स्टाईल बिलकुल मारायची आवड नाही आपल्याला बाबा. आपण हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कधी स्टायलिंग ठेवलं नाही आहे, वर्षानुवर्ष आपण एक 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 साधे साधे गोष्टी वापरतो. हां, कुठेतरी जाऊन माझे कुठले तरी मित्रमैत्रिणी मला सांगतात की सर्वेश भिकाऱ्यासारखा राहू नको, आता ब्लॉगर झालाय, जरा जरा चांगले सबस्क्रायबर एवढे सगळे आले, तुला सबस्क्राईब केलं तुझ्या चॅनलला, तर जरा जरा स्वतःवर खर्च करता. हां बाबा, थोडीशी मेहनत घेतो, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला काही मोठमोठ्या गोष्टींचे उच्च दर्जाचे शौक नाही आहे. आय होप तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल, नाही मिळालं असेल तर परत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला परत उत्तर द्यायला काही त्रास नाही आहे. बडबड करायला सर्वेश ब्रिज 24 तास रेडी आहे. चलो भेटतो, मी जरा ते जॅकेटचं काम करून घेतो, ते गरम पाणी आता उकळून सगळं बाहेर आलं असेल. चलो. अरे आईच्या गावात लटकलो, आईच्या गावात बाटली पण बाटली घ्या म्हणतो, बालदी पण गरम झाली. एक गोष्ट भारी आहे यार, इकडे चला मी व्लॉग करतो, तर इथे लाईट काय मस्त पडली आहे, कडक वाटते. माझा प्रॉब्लेम बाहेर माहिती आहे, मला 6वं बोट येते, हे बघा हे माझं 6वं बोट असणार आहे. चला जरा आता बाहेर पडले दिवसात ना, दुसऱ्या वेळा मी आता खाली उतरलोय, कारण पहिल्यांदा खाली उतरलेलो माझा भाऊ आहे अनुपम म्हणून, अनुपम ब्रीद जो माझा कझिन भाऊ लागतो, त्याचा एक मित्र आहे जो आता लया लडाखला चाललाय. तर त्याचा थोडासा प्रॉब्लेम होत होता की त्याचा बजेटमुळे त्याच्याकडे जास्त हे नव्हते, काय त्याला म्हणतात ते नी गार्ड आणि हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हटलं ठीक आहे यार, आपला बाबा आपलं कोणतरी चाललंय, सेफ्टी महत्वाची आहे फार, त्या हिशोबाने म्हटलं चला बाबा आपलं नी गार्ड त्याला देऊन टाकूया. मग सकाळी तो येऊन भेटलेला, तो राहतो पवईला, आणि तो बाबा पवईवरनं इथं कॅब करून आलेला, आता माझं निगाड घेतलं आणि तो आता जाणार आहे. बस माझा एकच मुद्दा असतो बाबा, प्रत्येकाने सेफ राहा यार, बाकी काही असं आम्हाला काय आमच्या कुठल्या गोष्टी कोणाला द्यायला ना द्यायला काय काय एवढं काय महत्त्वाचं नसतं. ठीक आहे, कोणतरी वापरतं आहे ना ते महत्त्वाचं, आणि आता मध्यंतरी तर माझ्या तरी काय राईड्स नाही आहेत यार, लाईफमध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स आले, खर्च चालले, त्याच्यामध्ये कुठे राईड करत बसण्याच्या ह्याला, राईड करायला डोकं शांत लागतं. मग ही आहे आमची बंबलबी, आमची बायको, चेन स्प्रॉकेट पूर्णपणे गेलेलं आहे त्यामुळे कंटिन्युअस वाजत राहतो, ब्रेक पॅड दोन्ही थोडेफार ठीकठाक कंडिशनमध्ये आहे, त्यामुळे मी जास्त काही एक्सपेक्टेशन्स ठेवू नाही शकत ब्रेकिंगला. पुढे एबीएस असल्यामुळे तेवढं काही रिस्की नाही, आणि तसंही आजकाल बाईक गाईची अशी कंडिशन असताना मी जास्त जोरात चालवत पण नाही. इंजिनॉल बदलणार, ऑइल फिल्टर बदलणार, एअर फिल्टर बदलणार, नंतर मी क्लच केबल ॲक्सी केबल बदलून टाकणार आहे, एअर फिल्टर बदलणार बोललोच मी आता जस्ट, सस्पेन्शनची ॲडजस्टमेंट करणार आहे, सस्पेन्शन कुठेतरी असं मला वाटतं खाली दबलेलं आहे, पुढचा फोर्क पण चेक करून घेणार मला कुठेतरी वाटतं, कदाचित त्याच्यामध्ये काय डॅमेज असू शकतो. पंख्याचा आवाज आला तरी चालवा, बाहेर थोडस काय झालं माहिती आता, पाऊस जरा कमी झाल्यामुळे थोडीशी गर्मी परत वाढलेली आहे, त्यामुळे काय झालं, गर्मीला म्हणतात थोडीशी उष्णता ह्युमिडिटी त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला माहित नाही, आठवत नाहीये. सो हा मी परत आलो घरी, आलो तर बाहेर जरा गेलेलो 2-4 कामाच्या हिशोबाने, त्यामुळे आता घरी आलोय. आणि एकमेव गोष्ट आहे की मी एक गोष्ट नोटीस केली की घरामध्ये जर कोणी घरात असून काम करत असेल तर बाबा घरामध्ये कधी अंधार बाळगू नका, अंधार असला घरामध्ये आपल्याला कामं करायची इच्छा होत नाही, बॉडीला असं वाटतं की रात्र झाली आहे तर आपण झोपायला पाहिजे, त्यामुळे घरात अंधार कधी करू नका. म्हणून मी घरात आल्यानंतर सगळे ते पहिले 6-7 बटन दिसे की दाबतो आणि सगळे लाईट चालू करतो, कारण बाबा उजेड महत्वाचा आहे. सो ते काम करूया, मी कालपासून ह्याच कपड्यांमध्ये घाणेरडी सगळी माझी कामं करतोय, सो एक काम करतो जरा फ्रेश होतो आणि मग परत व्लॉग कंटिन्यू करूया, मला काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. लेट्स गो. हा, एकदाची आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात जास्त फ्रेश वाटतं, मेन म्हणजे ही गोष्ट फिजिकली आणि मेंटली पण अशी असते की बाबा आंघोळ केल्यानंतर दिवसभर पुढच्या तरी दिवसातले किती काही कामं असतात तरी काही त्रास होत नाही. सो मी आता मगाशी एक म्हणालो की एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, आणि ती गोष्ट अशी आहे की अच्छा, तर 25 जून 2016 मी माझं चॅनल चालू केलं, आणि त्यानंतर जवळजवळ आता 2 वर्ष झाली, 2017-2018, त्या हिशोबाने माझे आता किती 6,500-7,000 सबस्क्रायबर व्हायला आले. सो माझ्या हिशोबाने तरी ते सबस्क्रायबर खूप जास्त आहेत, कारण मी एवढे एक्सपेक्ट केले नव्हते एवढे खरंच माझे कधी सबस्क्रायबर होतील, आणि मला कधीच खरं वाटलं नव्हतं की बाबा दिवसाला एवढी लोक माझ्या चॅनलला जॉईन करते, पण त्या बाबतीत तरी मला खरं मजा येतेच. पण बाकीच्या बाबतीत काय होतं की कधी कधी लोकांना वाटतं की यार एवढे 2 वर्ष झाले तरी माझ्या चॅनल अजून ग्रो नाही झालं, लोकांचं काय होतं कंपॅरिझन होतं की अरे ते गुस्का चॅनल तो 1 साल के अंदर अंदर इतना हो गया, तेरा क्यों नहीं हो रहा, अँड न्युमरस थिंग्स. पण काय होतं माहिती आहे येस, तुम्ही लोक पण जर हे ब्लॉग्स बनवत असाल तर कदाचित काय होईल माहिती आहे का, ह्या सगळ्या क्रिटिसिझमला फेस करून तुम्हाला असं वाटलं की यार मी हे सोडून द्यावं. काहीच कधीच सोडू नका, कधीच कुठली गोष्ट बंधन करू, कुठलीही गोष्ट आयुष्यात कुठल्याही गोष्टीला कितीही मेहनत घेतली ती कधी कुठे फुकट जात नाही, म्हणून माझं एकच म्हणणं आहे जे का आहे चालू राहू द्या, कोणाला कितीही क्रिटिसाइज करायचं करू द्या, कारण त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना आपल्याला बोलून आपल्याला फरक पडावा अशी त्यांची अपेक्षा असते, आणि अशा काही करायची गरज नाही आहे.
माझा एकच मुद्दा आहे, कुठली गोष्ट तुम्हाला आवडते बिंदास करा, कोणाचा विचार करू नका. क्रिटिसिझम ही एकमेव गोष्ट आहे, दरवेळेस प्रत्येक ठिकाणी येणार. तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी किंवा किती कुठल्याही मोठमोठ्या हॉलमध्ये हजार लोकांसमोर कितीही चांगलं स्पीच द्या, कोण ना कोणतरी असं असणं ज्याला टाळी वाजवायला अजिबात इच्छा नसेल. सो फोकस ऑन द पीपल हू ॲक्च्युली वॉन्ट्स यू टू डू समथिंग रिअली गुड, अँड दॅट इज वॉट एम ट्राईंग टू डू. मला ह्याच्या आधी दोन तीन जणांचे मेसेजेस आले, आत्ता जस्ट मी त्या मुलाचा रिप्लाय आलेला की लवकर लवकर मराठी ब्लॉग बनव भावा, कारण मला खरंच त्याला बघायची इच्छा आहे. आणि हे ऐकून मला खूप छान वाटतं की बाबा कोणाची तरी काहीतरी इच्छा आहे, आपण छोट्या छोट्या इच्छेचा पूर्ण करायचा विचार केला तर खरंच काहीतरी चांगलं घडायची इच्छा होईल. अँड माय ओनली पॉईंट इज मी ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या ग्रो होण्याच्या उद्देशाने काही करायचा प्रयत्न नाही करते. ऑफकोर्स ग्रो व्हायला मला फार आवडेल कारण मी त्याच्यासाठी खूप मेहनत करतोय, पण माझा मेन मुद्दा आहे की मला माझी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय मी. सो मी एक काम करतो, हा ब्लॉग आता मी इथेच संपेन. मला फक्त कमेंट बॉक्समध्ये हे गोष्ट सांगायचा प्रयत्न करा की तुम्हाला मराठी ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला मी मराठीमध्ये ब्लॉग करताना कसा वाटतो हे मला नक्की सांगा. चांगलं वाईट मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही मला नक्की सांगायचा प्रयत्न करा. फक्त हा कमेंट बॉक्समध्ये शिवाय लिहून पाठवू नका, कारण मध्ये वाचायला आवडत नाही आणि मी त्याला कम्प्लिटली इग्नोर करतो. सो दॅट्स इट फॉर नाऊ एंड दिस ब्लॉग राईट. सो आतापर्यंत हा जो ब्लॉग आहे हा एवढाच, ह्याच्यापुढे मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की भेटेन. मी मराठी ब्लॉग म्हणून एक वेगळी प्लेलिस्ट बनवून ठेवेन, त्यामुळे जर तुम्हाला परत जर माझ्या चॅनलवरून मराठीमध्ये ब्लॉग्स बघायचे असतील तर तुम्ही ही प्लेलिस्ट ओपन करू शकता. मी अजून प्रयत्न करेन कुठल्या नवीन कुठल्या कॉन्सेप्टचा मराठीमध्ये कवरअप करण्याचा. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, ज्यांना कोणाला तुमच्यापैकी कोणाला जर इच्छा असेल मराठीमध्ये ब्लॉग्स बघायची किंवा कोणाला दाखवायची. सो आय सी यू इन माय नेक्स्ट ब्लॉग. टिल देन चाओ. I need a scarecrow after what you did, 'cause all of the birds know.